शोभा अगो जरा वाकून केर काड गो कंबरडा मोडला काय तुझा वाक जरा अगो घरात तू निघून काय गेलस कामा करूची सवय मोडली काय तुझी हा काय हो तुम्ही काय बघतास तुम्ही थैसर बसून रवा बघत रवा मजा घेवा अगो मी अगो मी काय बोला काय बोलणार म्हणजे सांगा त्या का कसा करता बघा जरा केर नीट काढूक सांगा त्या का ओय गो गो बाय अगो काड नीट काड केर काय गो लास्टच काय केर काढू आधी हैसर कामा करू येत होतस ना आता इंदू आपल्या खैसर घेऊन इला मगे आपल्याच घरात कामा करूची कसली लाज वाटता तुका हा काय हो ओय ओय मच्छी घे चाय घे ओय बरा झाला आणलंस शोभक पण दिये घोट सुस्तावला हा होय तर त्याच्यासाठीच तर हाडलंय शोभा चाय घे गो घी चाय घी गो रवान दे लय दिवे लावलंस बस आधी आहे सर घी चाय घी म्हणताय ना गोइंदू तू आमका हैसर आणलंस आमचा सगळा करतस पण ह्या का जरा कामाक लाव गो अगो करू दे ते काका करूच आता तसा कामात हुशार आता कसली हुशारी आणि कसला काय अगो मगापासून केर काढता जसाचा तसाचा सगळा थैसर कामा करूची सवय मोडली आहे ना त्याची अब काय नाही मोडलंय सगळा बरोबर करता काय गो शोभा झाला तुम्ही सगळी जण अशी चांगला चांगला करतास ना म्हणा या शेपारलेला घे गो बाय घे सगळ्यांकडला लाड करून घे हसतस काय चाय घी दुर्र उडत त्याच्यात पाठन करू बाईनू हो पाठन करू बाईनू काय रे काय झालं त्यानंतर सांगते तुमका आधी आत्मे जाऊन एक ताटली आणि एक चमचो घेऊन जाऊ बर हा आणते हे घे हा देव काय रे काय डब्यात ते थांबत अय्या शिरा काय तर कोणी दिला काय रे काय झालं औ कोणी नाही दिल्या मी बनवले तुमच्यासाठी घराकडे काय होय तर त्या निमित्तान लय दिवसान घरान वास घेतल्या शिऱ्याचो थांबा बघा तरी जमलो की नाही तो बघा छान आहे मस्त झालंय घेवा अजून घेवा मी मुंबईला जाण्याआधी हा असा शिरा कसा करायचा ना मला नक्की शिकव काहीतरीच पाठन करू बाई मी तुमचा मका तुमच्या हाताची चव माहित असा ह्याच्यापेक्षा 200 पटीन चांगली हा पण काय रे आज अचानक असा शिरा वगैरे काय नाही मी इले की तुम्ही मका चाय देतास काहीतरी खाऊक देतास आता तुम्ही हैसून जाणार म्हटल्यावर म्हटले आपण काहीतरी बनवून घेऊन जावा म्हणान आणि हे काय ह्या पण तुमच्यासाठीच आणलेला असा आता मुंबईत गेल्यावर तुमका लगेच काय मिळणार नाही ना
मनान हे उकडे तांदूळ आणि पाव आणलं होते. चुंट्या रे कशासाठी? पाटणकर वहिनी नाही म्हणा नको. पाटणकर वहिनी मी गावासाईकडे फिरत असते, हैसला थैसर करत असते, अख्खो गाव मका चाय पाजता, पण पण मागून शिव्या पण घालतात. पण तुम्ही तसे नाही पाटणकर बाई. हा तुम्ही तुम्ही खूप चांगले असास आणि तुमका एक खरा सांगू पाटणकर बाईनू, मी ना एवढं कधी खैसल्या बाईसोबत बोललेच नाही होय, पण तुमच्याशी बोलू लागले की बोलतच होते. हा पण आता ह्या सगळा संपणार ना, तुम्ही जाणार, घर बंद होतला तुमचा, तरी दोन तीन दिवस माझी पावला फिरत राहतील ह्या दिशेन. पण तुम्ही नसतात ना म्हणा ह्या एवढा सगळा मी. बर थांब, आलेच मी. हा चालू झालो मिक्सर. हो बारीक बारीक झाला हा सगळा. हो माझा एक निरोप देशील? होय तर एक कित्या दोन दे, माझा काम जाणार. त्यांच्यासाठी मी माझ्या नवऱ्याशी खोट बोलत आले, माझ्या मुलीची समजूत काढत आले आणि त्यांनी त्यांनी फक्त स्वतःचा विचार केला. झाली ती चूक सुधारण्यासारखी नाही, पण यापुढे मी फक्त माझ्या नवऱ्याचा, माझ्या मुलीचा आणि माझ्या संसाराचा विचार करणार आहे. तुम्ही म्हणतास यातून तुमका बाहेर पडूचा म्हणून, पण तुम्ही या विळख्यात अडकलास. पाटणकर बाईनू आता सगळा चांगला होता ना, मग डोळ्यात पाणी कित्या? पाटणकर बाईनू ता असा आमटो दाखवून काय म्हणत होता ता असा? ऑल द बेस्ट. हा हा ताच ताच ता तुमका. तू इथे निवांत बस, मी चहा टाकते. नाही नको रवांद. अरे चहा केलेला आहे, फक्त गरम करायचा आहे, मलाही सोबत होईल. काय रे सुनत्या? हा तुझ्या जेवणाचं काय रे? माझा काय बघूया. मग एक काम कर, तू सुद्धा थांब जेवायला. माझ्याकडनं एक आठवण. याचे शर्ट शिवून घे तू, आणि आपण परत भेटणार नाही वगैरे असं काही नाहीये. मी मुंबईला जरी गेले ना तरी तू ये ना मुंबईला मला भेटायला, आणि यातला एक शर्ट घालून ये. खाओ ना. पाटणकर बाईनू तुमका मीठ असलेलो शिरो आवडता काय? दत्ता, रे दत्ता. काय झालं गो? काय नाही ओ, व्हायस नारळ फोडूच होतो. अगो मग माका सांगायचं ना, घरात तर बसा नसत. दी देतो नारळ आणि एक पेलो घेवायच. घेते तो पण घेते पेलो. होय तो
ह्या नंतर ना पांडूक देते मी पाणी, ते काय आवडता हिंदू? सगळ्यांच्या आवडीनिवडी तुझ्या बरे लक्षात राहतात गो। अहो बाईचा कामच असा, ता नंतर देते ते का दे, घरातली बाकीची काम करू पाहिजे ना। काय करतोस? अहो नारळ खावतोय। आणतो आडवळ इकडे। अहो असं काय करतोस? ह्याच्या आधी मी कधी नारळ खाऊ नाही काय? अहो त्याची गोष्ट वेगळी होती। खरा आता आम्ही घरात पाहुण्यासारखी लाव ना। अबा अहो असं कित्या बोलतास? हिंदू याक बोला बोला ना, विचारतास काय? आमच्यासाठी तू एवढा सगळा करतस ना, ते का मी उपकार म्हटलंय तर तू रागावशी, पण खरं सांगा एवढा सगळा होऊन पण तू आमका ह्या घरात घेतलंस, या घरात परत कधी येईन रवान असं वाटत नव्हतं, त्या घरात आज मी वावरतोय, माझ्या घरात तो तुझ्यामुळं, माझ्या खुळ्या बायकोचो खुळो भ्रम तू तोडूक मागणस नाही, ते का सांभाळून घेतस, माझ्या शोभासाठी तू चहाचो कप ठेवतस, त्याच्यासाठी ताट वाढण ठेवतस, इतक्याच काय त्याचा अंतरून पांघरून पण काढून ठेवतस, या सगळा कित्या करतस तू? माझ्या वच्छी तिचो त्रास होऊ नये म्हणा कळता माका हिंदू, किती करतस घो तू आमच्यासाठी? आबा सगळे दिवस सारखे नसतात, मागे जा झाला तर झाला, पण आता वच्छीक बरं वाटूक व्हाया ह्या महत्वाचा हा ना, आणि तिच्या कलान घेतला तरच सगळं व्यवस्थित होईत ना, होईत सगळा नीट होईत। बैल करतोय बैल। काय करतोस? खाय जातोस? हैसर ये हैसर हैसर ये, अगो काय म्हणताय मी थांब, हैसर ये आधी ये ये ऐकू घेत नाही मगे ये शोभा, अगो ऐकणार नाही तू माझा, हा चल 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 बस ताई सर बस बस। अगो किती वेळा सांगायचा तुका, आता ह्या घरातून बाहेर पडायचा नाही, नाही बोल। अगो हे पाय बघ गळून पडले असत तुका शोधून शोधून, खाय खाय तुका शोधलंय ना तर तुका माहित नाही, दिवस नाही रात्र नाही डोक्यावर तापत होता हून, तरी तुका शोधत राहुलंय नि घेऊन इलंय, आणि आता तू परत गेलस तर मी काय करायचा? या पांडूचा एक वेळ ठीक आहे आम्ही समजू शकतो तो खुळा खुळू, पण तुका तर डोक्या हा ना मगे, अगे बाय माझे रव आता या घरात काय कमी आ, दोन येळचा जेवूक मिळता ना, आणि काय गो आधी येत होतस ना या घरात कामा करू मगे, अगो आता तर घराची सून म्हणून राहतोस, हा तुझाच हा ना ह्या घर वय ना वय ना वय वय, ह्या बघ आता हैसला खय जायचा नाही, हा पांडू काय करतोस रे तू? काय नाही काय नाही ना मग एक काम कर याच्यावर लक्ष ठेव, ह्या का हैसना उठून देऊ नको, मी मागच्या दारात जातोय भांडी घासून येतोय, ठेवशील ना लक्ष? वय वय हा ठेव याच्यावर लक्ष, येतोय मी। जाऊ नको नाहीसरच बसा, उठू नको, तुझा घर ना वय ना, उठलंस ना की अण्णा रडतले
काय रे कोणा वांगडा बोलतोस? शोभा दिसता तुका? वय आयसर बसला, ते का उठूक नाही देऊचा ना, त्याचा पण घर आहे ना. काय दिसता तुका? या बघा आई सर, शोभा बघू अण्णा इले आता. उठा नका आई सर, बस अण्णा. मी काय सोन? नको नको आई सर, बस हे खायचो नाही तर टाळकत काहीतरी घाले. नेक मी निघतोय, तू नको निघू, हा तू बस. हा आरडतले अण्णा, हा बस. चला ए बच्ची, काय अण्णा? जा चप्पल घेऊन ये, पायतण आण. हा वय आणत या. तेल लावू वया. तेल वया आणतया. अण्णा आणलंय रे तेल. लावून देते तेल चपले चपले. Ha 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 ha!